17 जुलैला गडचिरोली जिल्ह्यातील वांडोलीजवळच्या जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. नक्षलवाद्यांनी C60 जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. चकमकीत पहिल्या काही मिनिटांमध्येच पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढील काही मिनिटात विवेक शिंगोळे आणि शंकर पोटावी हेही जखमी झाले. शंकर पोटावी यांच्या उजव्या हातातनं गोळी आरपार निघाली. अशा स्थितीमध्ये जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकारी आणि C60 ऑपरेशन मागे घेऊन जखमींना सुरक्षित बाहेर काढलं. मात्र त्या दिवशी गोळी आरपार होऊनही शंकर पोटावी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोडून जाण्यास नकार दिला आणि जखमी अवस्थेत देखील नक्षलवाद्यांशी पुढील 6 तास लढा सुरू ठेवला. त्यामुळे अनेक जवानांचे जीव तर वाचलेत, सोबत नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. आपला जखमी सहकारी आपल्या सोबत लढतोय हे पाहून सोबतच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शेवटपर्यंत लढाई केली. अखेर C60 पथकाने नक्षलवाद्यांच्या 3 कमांडरसह 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. तर जवानांनी या सगळ्या संदर्भातला थरार जो आहे, नेमकं काय घडलं होतं सगळं नाट्य त्यावेळेचं, हे सगळं सांगितलेलं आहे थरार नाट्य. आणि गडचिरोलीमध्ये एकूण 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. आपण स्वतः शंकर पोटावी यांच्याशी बोलूया. शंकरजी, कुठं गोळी लागली होती, काय काय घडलं होतं? सर, आम्हाला पहिल्यांदा गेले असता पार्टीचे 4 ग्रुप केले होते आणि त्यानंतर आम्ही 4 ग्रुपनुसार जात असताना नक्षलवाद्यांनी जंगलाचा आळ घेऊन दबा धरून बसलेले नक्षलवाद्यांनी आपल्यावर पहिल्यांदा ते फायर केला. त्यानंतर मग आम्ही आळ घेतला, 4 जणांचा ग्रुप होता. त्यानंतर पाटील सर आणि मी स्वतः आणि 2 मित्र माझे होते ते साईडला घेतले आड. त्यानंतर पाटील साहेबांना गोळी लागल्या असता माझ्याजवळच होते पाटील साहेब. त्यानंतर मग मी पाटील साहेबांना म्हटलं की तर सर, तुम्हाला गोळी लागलेली आहे, साईडला व्हा. त्याच कालावधीमध्ये मला पण त्याच याच्यामध्ये मला पण उजव्या हाताला गोळी बसली. त्यानंतर मी पाटील साहेबांना अजून पुन्हा केला, साईडला घेतला, साईडला घेऊन त्यांना झोपवला. आणि मग मी स्वतः माझ्या एमटीनं, आता माझे मित्र आहे, आता आम्हाला नक्षलवादी पूर्ण घेराव डालण्याचा प्रयत्न करत होते. फायर होत चालला होता त्यांचा. मी त्यांना सरांना पाहून यांना गोळी लागली आहे म्हटले, अजून फायर त्यांना नक्षलवाद्यांनी वाढवले. मग मी पण हटलो नाही मागे. तुम्ही, मी बाहेर जाणार नाही, माझ्या पार्टीला, माझ्या जे सवंगडी आहे, सोबती आहे, त्यांना सोडून बाहेर जाणार नाही. 6 तास पूर्ण तुम्ही या जखमी हाताने त्या एन्काउंटरमध्ये कायम राहिले? हा सर, मी कायम राहिलो सर. मी 6 तास मी त्यांच्यासोबत लढत राहिलो सर. का असं वाटलं की आपण सुरक्षित बाहेर, जखमींना जेव्हा तुमचे अधिकारी बाहेर काढत होते तुम्हाला पण बाहेर घेऊन जाण्यासाठी तयार होते, पण तुम्ही का निघाले नाही? माझे पण बाकी 3 मित्र होते सर, त्यांना मी सोडलं नाही. पण पाटील साहेबांना गंभीर जखमी झाले असता त्यांना बाहेर घ्या आणि मी लढत राहतो म्हटलं. विवेक शिंगोडे जे आहेत ते पण शंकर पोटावी यांच्यासोबत होते. विवेकजी, तुम्हाला, तुमच्या हाताला काय लागलं आणि शंकर यांनी तुमची साथ सगळ्यांची सोडली नाही, किती महत्त्वाचं ठरलं सगळ्यांनी तिथे कायम राहणं? सर, खूप महत्त्वाचं होतं ते शंकर भाऊचा जे सपोर्ट होता ते खूप महत्त्वाचं होतं. कारण आम्ही पूर्ण 4 बाजूनं घेरल्या गेलेलो होतो आणि खूप हेवी फायर होता त्यांचं. जेव्हा पाटील साहेबाला गोळी लागली होती तेव्हा आम्हालाही थोडंफार मनात थोडंसं काही होतं, पण शंकर दादाचा खूप सपोर्ट मिळाला त्याच्यामध्ये. त्यांनी यूबी दल घेऊन त्यांच्यावरती मारा केला नक्षलवाद्यावरती, वरचं नक्षलवादी मग रिट्रीट झाले मागे. त्यांचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये. आपला एक सहकारी जखमी होऊन सुद्धा मी इतरांना सोडणार नाही, बाहेर जाणार नाही असं म्हणतो, खूप उत्साह वाढला, हिंमत वाढली त्या क्षणाला? सर, बरोबर आहे सर. जेव्हा आपला सपोर्ट देणारा म्हणजे एक एक्सपिरियन्स माणूस आहेत सर ते, त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही पण लढू शकलो तेवढ्या वेळ त्यांच्यासोबत, नाहीतर मग काही वेगळं झालं असतं सर.
तर हे शंकर पोटावी, त्यांचे सहकारी विवेक शिंगोडे आणि जे तिसरे PSI या घटनेमध्ये जखमी झालेले होते त्यांच्यावरही सध्या नागपूरच्या एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर शंकर पोटावी यांनी जो दाखवलेला शौर्य होता आपण त्यांच्या तोंडूनच ऐकलेला आहे, त्यांच्या सहकाऱ्यांच्या तोंडून ऐकलेला आहे. 6 तास एका हातातून गोळी आरपार झालेली असतानाही रण मैदान न सोडणारा हा शूर आहे आणि या शूरवीरामुळेच गडचिरोली पोलिसांना C60 एक मोठा यश प्राप्त झालेला आहे. नक्कीच सरकारनं या शूरवीरांच्या या शौर्याची दखल घेण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.